नमस्कार महाराष्ट्र माझा, आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे। वादळामुळे केळी उत्पादकांचे नुकसान झाले। केळी उत्पादकांचे नुकसान झाल्यामुळे मोलाचा भाव हा कवडी मोलाने द्यावा लागत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांना अत्यंत भयाव अशी परिस्थिती वादळामुळे झाली होती। यामुळे शेतकऱ्याचा माल आपल्या शेतामध्ये तयार होता, तयार झालेल्या मालाला कवडी मोल असा भाव मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मान्सूनचा आगमनावर परिणाम होण्याची शक्यता। अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे। या प्रणालीची तीव्रता वाढत आहे। आज अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत। हे संभाव्य चक्रीवादळ पश्चिम किनाऱ्यावर समांतर उत्तरकडे सरकण्याची शक्यता आहे। यातच मान्सूनची वाटचाल जैसे थे असल्याचं दिसून येत आहे। अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत येत आहेत। मान्सून आगमनावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारली जात नाही। उद्यापासून किनारपट्टी लगत वादळी पावसाची शक्यता जाहीर करण्यात आलेली आहे। किनाऱ्याला समांतर दिशेने जाणाऱ्या या चक्रीवादळाची तीव्रता देखील वाढणार आहे। या चक्रीवादळाचा प्रभावामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। शासन आपल्या दारी, आता प्रत्येक जिल्ह्यात कुडाळ येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, विविध योजना एका छताखाली उपलब्ध होतील। कोस्टल ग्रीनफील्ड बनवणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले। शासन आपल्या दारी, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला ही योजना पाहायला मिळणार आहे। यामुळे सर्वसामान्यांना फायदा होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते। शेतीमालाचे भाव पडले तरी सरकारचे दुर्लक्ष। विरोधी पक्षनेते अजित पवार यांची कांदा, टोमॅटो, कापूस दरावरून जबरदस्त टीका। शेतीमालाचे भाव खरोखर गडगडल्याचं पाहण्यास मिळत आहेत। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवरती तोंडतूक घेतल्याचं दिसून येत आहे। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांदा आणि टोमॅटो, कापूस यांच्या दरावर टीका केल्याची दिसून येत आले। कापसाची लागवड सुरू झाली आहे। शेरी पद्धतीने शेतकरी कापसाला पाणी देताना शहादा आगार, राज्यात प्रथम 250 आगारामध्ये शहाद्याने मारली बाजी। प्रवाशांच्या विश्वासामुळे उत्पन्नात वाढ। उत्कृष्ट कामगिरीत 3 विभाग आणि 3 विभागामध्ये शहादा आगार राज्यात प्रथम। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 250 आगारपैकी धुळे विभागातील शहादा आगाराने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे।